खाद्यतेलाच्या दरात वाढ झाल्यामुळं गेल्या वर्षभरापासून स्वयंपाक घरातील फोडणी महागली आहे खाद्यतेलाच्या आयात शुल्कात कपात केल्यानं आणि आयात वाढवल्यामुळं गेल्या दोन महिन्यात खाद्यतेलाच्या दरात काहीशी घट झाली होती मात्र दिवाळीच्या तोंडावर मागणीत वाढ झाल्यामुळं खाद्यतेलाच्या दरानं पुन्हा उसळी घेतली आहे गेल्या आठवडाभरात तेलाच्या दरात प्रति किलो दहा ते पंधरा रुपयांची वाढ झाली असून ऐन दिवाळीत आणखी दर वाढण्याची शक्यता आहे त्यामुळं यंदा दिवाळीचा फराळ महागण्याची चिन्ह आहेत देशांतर्गत बाजारातील खाद्यतेलाची टंचाई आणि आयात शुल्कात वाढ झाल्यामुळं भारतात खाद्यतेलाच्या दरात दुप्पट वाढ झाली होती दरवाढीनं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारनं खाद्यतेलाच्या आयातीवरील शुल्क कमी केलं तसंच तेलाची आयात वाढवली त्यामुळे दोन महिन्यापूर्वी खाद्यतेलाच्या दरात घसरण सुरू झाली किलो मागे तीस ते पस्तीस रुपयांची घट झाल्यामुळं ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला होता सणासुदीच्या दिवसात तेलाचे दर आणखी कमी होतील अशी ग्राहकांची अपेक्षा होती मात्र दिवाळीच्या तोंडावरच खाद्य तेलाच्या दरात पुन्हा दर वाढ सुरू झाली आहे गेल्या आठवडाभरात खाद्यतेलाच्या किरकोळ विक्रीत प्रति किलो दहा ते पंधरा रुपयांची वाढ झाली आहे दिवाळीपर्यंत या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते त्यामुळं ऐन दिवाळीत ग्राहकांना चढ्या दरानं खाद्यतेलाची खरेदी करावी लागणार आहे सध्या सरकी तेलाचा दर प्रति किलो एकशे पंचावन्न ते एकशे पासष्ट रुपये आहे सूर्यफूल तेल एकशे साठ ते एकशे सत्तर शेंगतेल एकशे पंच्याहत्तर ते एकशे नव्वद सोयाबीन तेल एकशे पंचेचाळीस ते एकशे पन्नास तर पाम तेलाचा दर एकशे चाळीस रुपये प्रति किलो आहे दर नियंत्रणात राहावेत यासाठी जिल्हा पुरवठा विभागानं साठेबाजांवर नजर ठेवावी तसंच मागणी आणि पुरवठा यांचा समतोल राखण्याची खबरदारी घेणं गरजेचं आहे शिवाय खाद्यतेलाची भेसळ रोखण्यासाठीही जिल्हा पुरवठा विभागासह अन्न आणि औषध प्रशासनाला दक्षता घ्यावी लागणार आहे